नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा मार्च दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न भरत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताने जगातील पहिला बांबू बॅरियर कोणत्या ठिकाणी बसवलेला आहे किंवा स्थापित केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी विदर्भ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विदर्भामध्ये या ठिकाणी भारताने जगातील पहिला बांबू बॅरियर या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आजही तब्येत थोडीशी डाऊन आहे आवाजामध्ये तुम्हाला थोडासा चढ उतार बघायला भेटणार आहे काही हरकत नाही कन्सिस्टन्सी ठेवणे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे क्लिअर ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पाचव्या क्रमांकाची एशियन भारत बिझनेस समिट समिट म्हणजेच परिषद कोठे सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्वाला लंपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर क्वाला लंपूर या ठिकाणी पाचव्या क्रमांकाच्या एशियन भारत बिझनेस परिषदेचं आयोजन किंवा या ठिकाणी हे परिषद सुरू झालेली आहे क्वाला लंपूर कोठे आहे मला फक्त कमेंट करून सांगायचं आहे या ठिकाणी आपण एशियन या गटाबद्दल आपण चर्चा करूया व्यवस्थितपणे मन लावून व्हिडिओ दररोज शेवटपर्यंत पाहत चला ही एक्स्ट्रा माहिती मी सांगतो प्रामाणिकपणे वहीमध्ये लिहून घेत चला आणि दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आपण त्याच्यावरती रिव्हिजन तर घेतच असतो या ठिकाणी एशियन फॉर्म काय आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स म्हणजेच दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना स्थापना झाली होती आठ ऑगस्ट एकोणीशे सदुसष्ट ला बँकॉक थायलंड या ठिकाणी आशियान हे जे काही एशियन आहे त्याचे फाउंडर कोण कोण होते त्यावेळेस तर इंडोनेशिया मलेशिया फिलिपियन्स सिंगापूर आणि थायलंड एशियनचं मुख्यालय आहे जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी एशियनचं अध्यक्षपद आहे सध्या इंडोनेशियाकडे महासचिव म्हणजे सेक्रेटरी जनरल आहेत काओ किम हॉर्न आणि सदस्यत्व आहे दहा देशांकडे बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हे जे काय एशियनचे दहा देश आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जातो हे दहा देश कोणते आहेत लगेच लिहून घ्या ब्रुनेई दोन नंबरला आहे म्यानमार तीन नंबरला आहे कंबोडिया चार नंबरला आहे फिलिपियन्स पाच नंबरला आहे इंडोनेशिया सहा नंबरला आहे सिंगापूर सात नंबरला आहे लाओस आठ नंबरला आहे थायलंड नऊ नंबरला आहे मलेशिया आणि दहा नंबरला आहे व्हिएतनाम हे झालं एशियनच्या दहा मेन कंट्रीज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणी बांबू क्षेत्रावरील विकास कार्यशाळेचे उद्घाटन केलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र तोमर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नरेंद्र तोमर यांनी बांबू क्षेत्रावरील विकास कार्यशाळेचे उद्घाटन केलेले आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र तोमर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता हे जे काही बांबू आहे त्याच्याबद्दल काही ठराविक गोष्टीवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात लिहून घ्या हे जे काही बांबू आहे बहुमुखी स्वभावामुळे आणि बहुविविध उपयोगांमुळे त्याला गरीब माणसाचे लाकूड असंही म्हटलं जातं जरी हे झाडासारखे उंच वाढले तरीही ते गवत कुटुंबातील आहे बांबूच्या विविधतेच्या बाबतीमध्ये भारत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारतामध्ये बांबूच्या एकशे अठ्ठेचाळीस प्रजाती आहेत मध्य प्रदेशामध्ये बांबूच्या जंगलाखालील सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले आहे त्याची व्याख्या ग्रीन स्टील या शब्दामध्ये सुद्धा केली जाते आणि राष्ट्रीय बांबू मिशन हे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये त्याची पुनर्रचना आणि केंद्र प्रायोजित योजना म्हणून सुरू करण्यात आलेले हे मिशन आहे राष्ट्रीय बांबू मिशन या सर्व गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्टार मार्कून ठेवू शकता कतार हा जो काही देश आहे या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ट्रेन भरून नाव आहे शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी काय नाव आहे शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे शेख थानी एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही ठीक आहे तर शेख थानी कोण आहेत कतार देशाचे नवीन पंतप्रधान आहेत लगेच या ठिकाणी काय करूया मग जे काही नवीन पंतप्रधान आहेत दोन हजार मध्ये निवडण्यात आलेले किंवा घोषित करण्यात आलेले त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की कुवेतचे आहेत शेख अहमद नवाफ अल सबाह युकेच्या आहेत ऋषी सुनक जपानचे आहेत फ्युमियो किशिदा इस्रायलचे आहेत बेंजामिन नेतान्याहू श्रीलंकेचे आहेत दिनेश गुणवर्धने ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज युक्रेनच्या आहेत डेनिज शमिहल रशियाचे आहेत मिखाईल मिशुष्टीन नेपाळचे आहेत पुष्पकमल दहल भूतानच्या आहेत लोटे शेरिंग पाकिस्तानचे आहेत शहबाज शरीफ आणि कतारचे आहेत शेख थानी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारताने अफगाणिस्तान देशाला कोणत्या बंदराहून वीस हजार मेट्रिक टन गहू मदतीची घोषणा केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बहार बंदर चा बहार पोर्ट याच्यावरती एक्झाममध्ये विचारलेला आहे बऱ्याच वेळेला तर भारताने अफगाणिस्तान देशाला चहा बहार बंदराहून वीस हजार मेट्रिक टन गहू मदतीची घोषणा केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या आहेत ओमानच्या आखातावर आग्नेय इराणमध्ये हे चहा बहार नावाचं बंदर स्थित आहे दुसरा पॉइंट ही जी काही घोषणा करण्यात आली ती कधी करण्यात आली तर भारत मध्य आशिया संयुक्त कार्यगटाच्या पहिल्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला आणि ही जी काही पहिली बैठक झाली होती ती कुठे झाली आहे तर दिल्ली या ठिकाणी झाली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश तर भारताने या ठिकाणी सेकंड नंबरचं जे काय ज्युनियर वर्ल्ड कबड्डी चॅम्पियनशिप झाली होती कुठे झाली होती तर इराण या ठिकाणी झाली होती ती या ठिकाणी जिंकलेली आहे आपला प्यारा भारताने ठीक आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया जसं की ब्लाइंड टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला होता अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषक झाला होता तो सुद्धा जिंकला आहे आपल्या प्यारा भारताने दोन हजार बावीसचा फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे अर्जेंटिनाने एस नेशन्स कप दोन हजार बावीस जिंकला आहे भारतीय महिला हॉकी संघाने खेलो इंडिया युवा गेम दोन हजार बावीस पुरुषांचा अंडर एटीन हा जो काही चॅम्पियनशिप होती ही जिंकली आहे मध्य प्रदेशने राष्ट्रीय बर्फ पुरुष हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस जिंकली आहे इंडो टिबिटियन बॉर्डर पोलिस यांनी फिफा क्लब विश्वचषक दोन हजार बावीस जिंकला आहे रियल माद्रिदने खेलो इंडिया युथ गेम दोन हजार तेवीस जिंकला आहे महाराष्ट्राने आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक ट्रॉफी दोन हजार तेवीस जिंकली आहे ऑस्ट्रेलियाने तेराव्या क्रमांकाची भारत वरिष्ठ महिला हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस जिंकली आहे मध्य प्रदेशने ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस आपण आत्ताच पाहिलं भारताने जिंकली आहे दुरंत कप दोन हजार बावीस बेंगलोरने संतोष कप दोन हजार बावीस केरळने संतोष कप दोन हजार तेवीस कर्नाटकने थॉमस कप दोन हजार बावीस भारताने आणि उबेर कप दोन हजार बावीस दक्षिण कोरियाने या सर्व गोष्टी अगदी महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पार्किंगसाठी डिजिटल चलन स्वीकारणारी कोणत्या ठिकाणची मेट्रो ही पहिली मेट्रो ठरलेली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोची मेट्रो जी काही आहे ती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट मेट्रो या ठिकाणी ठरलेली आहे पार्किंगसाठी डिजिटल चलन स्वीकारणारी या ठिकाणी लगेच मग आपण काय करूया अशाच प्रकारे भारतातील जे काही प्रथम प्रथम घटना घडले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह स्मार्ट सिटी शहर आहे इंदोर भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट आहे आसाममध्ये देशातील पहिली पोर्टेबल सोलार रूफटॉप प्रणाली आहे गांधीनगर या ठिकाणी भारतातील पहिला स्टील रोड बांधण्यात आला गुजरात या ठिकाणी व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर आहे आग्रा शहर कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य आहे केरळ राज्य शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य आहे सिक्कीम पहिला शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे उद्घाटन झाले त्रिपुरा या ठिकाणी पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन पटवाई रामपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी झाले आणि भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव बनलेले आहे मोढेरा गाव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म किती मिलियनमध्ये मिमोसा नेटवर्क्सला विकत घेणार आहे म्हणजेच ॲक्वायर करणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साठ मिलियन डॉलरला या ठिकाणी मिमोसा नावाचं एक नेटवर्क्स कंपनी आहे ती या ठिकाणी ॲक्वायर करणार आहे रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म कशासाठी तर जीच्या पायाभूत सुविधावरती लक्ष वाढवण्यासाठी यू एस आधारित संप्रेषण उपकरणे निर्माता ही कंपनी आहे जिचं नाव आहे मिमोसा नेटवर्क ती ॲक्वायर करणार आहे रिलायन्स जिओ रिलायन्स जिओ कशाची सबसिडरी आहे तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ज्याची स्थापना झाली आठ मे एकोणीसशे त्र्याहत्तरला संस्थापक होते धीरूबाई अंबानी सध्याचे अध्यक्ष आणि एम डी आहेत मुकेश अंबानी जिओचे सीईओ आहेत आकाश अंबानी आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा चीन सीमेजवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स युनिट कमांडिंगच्या पहिल्या महिला अधिकारी कोण बनलेल्या आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ए, प्रस्णा, प्रस्णा आहे पर्याय क्रमांक ए गीता राणा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गीता राणा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतीय फार्मा मेळ्याच्या आठव्या आवृत्तीचे यजमानपद कोणत्या राज्याकडे आहे तर मी फोटोच्या माध्यमात तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच या ठिकाणी आपण उत्तर प्रदेशबद्दल चर्चा करूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधोवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे ज्याचं नाव आहे रिहंद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा जम्मू काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये लष्कराने सर्वात उंच आयकॉनिक राष्ट्रीय झेंडा फडकवलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डोडा नावाचा एक जिल्हा आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या आर्मीने सर्वात उंच आयकॉनिक राष्ट्रीय झेंडा फडकवलेला आहे कुठे तर जम्मू काश्मीर या टीमध्ये युनियन टेरिटरीमध्ये जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा भेटला तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला उपराज्यपाल कोण आहेत सध्याचे मनोज सिन्हा राजधानी कोणती आहे श्रीनगर आणि जम्मू या ठिकाणी दोन राष्ट्रीय उद्याने आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड झालेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रेग फुलटन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे क्रेग फुलटन असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाच्या मेन्सच्या हॉकी संघाचे कोण बनले आहेत नवीन प्रशिक्षक बनलेले आहेत या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्रेग फुलटन असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा उत्तर नॉर्वेमध्ये कोणत्या देशाने लष्करी तळ उघडलेलं आहे ओपन केलेलं आहे तर के पर्याय क्रमांक ए अशा चाड्या कोण करतं फक्त अमेरिका देश करू शकतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक ए अमेरिका या देशाने उत्तर नॉर्वेमध्ये या ठिकाणी लष्करी तळ उघडलेलं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एस एस बी ज्याला आपण बोलतो सशस्त्र सीमा बल याचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एम ए गणपती शैलेश पाठक रश्मी शुक्ला की एस एल थाओसेन तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे मार्च महिन्यातील महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण दोन मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया काळजीपूर्वक आहे का एक मार्चला असतो दोन दिवस शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि मार्चमधील दुसऱ्या बुधवारी असतो नो स्मोकिंग डे दहा मार्चला असतो सी आय एस एफ स्थापना दिवस आणि जागतिक किडनी दिवस पंधरा मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला असतो आयुध निर्माण दिवस भारतामध्ये साजरा करतात आणि जागतिक झोपेचा दिवस वीस मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस एकवीस मार्चला असतो जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्चला असतो जागतिक जल दिवस तेवीस मार्चला असतो जागतिक हवामान दिवस चोवीस मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिवस तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोले की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद